फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, कई सारे कपड़ों की वैरायटियां, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली मालेगांव, प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। अमरावती शहर के फ्रेजरपुरा इलाके में झंडे को लेकर दो समुदायों के बीच तनाव। 22 जनवरी धार्मिक उत्सव के अवसर पर अमरावती शहर के विभिन्न हिस्सों में विशाल झंडे फहराए गए। नगर निगम प्रशासन द्वारा 23 जनवरी की शाम को उन झंडों को हटाने का अभियान शुरू किया गया था। इस बीच फ्रेजरपुरा इलाके के सरदार चौक पर दो समुदायों के झंडे फहराए गए। इस झंडे के विवाद में दोनों समुदायों के बीच काफी बवाल होता था। जैसे ही इस मामले की जानकारी पुलिस को मिली तो पुलिस ने तुरंत फ्रेजरपुरा इलाके में हालात पर काबू पा लिया। इस बीच पूरे इलाके में भारी संख्या में पुलिस बल तैनात कर दिया गया है और SRPF जवानों इलाके में घुस गई है। पुलिस ने मोहल्ले में शांति बैठक कर दोनों समुदायों से शांति बनाए रखने की अपील की है। इस बीच पुलिस उपायुक्त सागर पाटिल ने अफवाहों पर विश्वास न करने की अपील की है। या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे झेंडे फ्लेक्स जे लागलेले आहे ते काढायची कारवाई सध्या सुरू आहे। त्या अनुषंगाने ह्या चौकात सुद्धा झेंडे काढायची कारवाई सुरू होती। पोलीस पण त्या ठिकाणी हजर होते, परंतु काही गर्दी जमली असा मेसेज सगळीकडे फिरत होता, त्यामुळे आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि जी लोक या ठिकाणी गर्दी जमवली त्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की सगळी लोक इथून निघून गेलेली आहे। सध्या शांतता आहे। आपल्या माध्यमातून सर्व लोकांना हेच आवाहन आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये जे लागलेले फ्लेक्स बोर्ड आहेत, फ्लॅग असतील, ते तात्काळ आपापल्या हातातील लोकांनी काढून घ्यावेत, जेणेकरून ह्याच्याहून कुठलासुद्धा वाद होणार नाही। आणि अमरावती महानगरपालिकेने सुद्धा सुद्धा ड्राईव्ह सध्या सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे। कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये। काही इशू असतील, काही आपल्या नजरेस येत असेल तर ते तात्काळ आपण पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं आणि पोलीस प्रशासन सध्या सतर्क आहे। थँक्यू। अफवा पसरवणाऱ्यांवर आपण काय इशारा देणार आहात? अफवा न पसरण्यासाठी मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की सोशल मीडियावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वॉच आहे। त्या अनुषंगाने कुठल्याही अफवा पसरत असतील किंवा आपल्या माध्यमातून येत असतील तर त्या तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला, स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावेत, जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल।